शिवस्फूर्ती मंडळाच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला। यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते श्री अमोल बापू शिंदे, माजी उपमहापौर श्री दिलीप भाऊ कोल्हे, महापौर श्री कांचना यन्नम, मनपा आयुक्त पी शिवशंकर, श्री सचिन बापू साळुंके, श्री विनोद करळे, श्रीकांत साळुंके, समीर लोंडे, प्रशांत साळुंके व शिवस्फूर्ती मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते। छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक दिन 6 जून आपल्यासाठी दिवाळी दसरा आहे। आजच्या दिवसाचे मी सर्व संबंध महाराष्ट्रातील बांधवांना खूप खूप शुभेच्छा देतो। आजच्या दिवसाचं महत्त्व तुम्हाला माहित आहे, आपल्या इतिहासामध्ये आजचा दिवस सुवर्ण अक्षरामध्ये लिहावा अशा पद्धतीचा हाचा दिवस आहे। या दिवसामुळेच आपलं जे काही राज्य सरकार असेल, सरकार असेल, जी काय आपण राज्यघटना करतो त्याच्यासाठी छत्रपती आज या तारखेला छत्रपती झाले होते, म्हणून आजचा दिवस खूप महत्त्वाचा आपल्या आयुष्यामधला दिवस आहे। आणि आज राज्य सरकारचं मी खरोखर मनापासून अभिनंदन करतो। आज सगळे शासकीय कार्यालय असतील, सर्व जिथं जिथं जिल्हा परिषद असेल, ग्रामपंचायत असेल, महापालिका असेल, नगरपालिका असेल, इथं शासकीय कार्यक्रम आजचा करणं, शिवस्वराज्य दिन हे राज्य सरकारने ठरवल्याबद्दल त्यांचं मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्रिमंडळाचं खरंच मी मनापासून अभिनंदन करतो। कारण आजचा दिवस त्याचं महत्त्व ओळखून खूप आधी हा निर्णय व्हायला पाहिजे होता, पण देर आहे, पण दुरुस्त आहे। पण आजचा दिवस आपल्यासाठी सर्वांना शासकीय सण म्हणून साजरा करण्याची संधी सरकारने दिली आणि आपल्यासाठी खूप सौभाग्याची गोष्ट असं मी समजतो। आजच्या दिवसाच्या सर्व बांधवांना मी खूप खूप शुभेच्छा देतो।